हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मागील वर्षीय विचारले गेलेले तलाठी भरतीचे टॉप 25 क्वेश्चन्स बघणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की मागील वर्षीय प्रश्न आता काय कामाचे, पण असे बिलकुल नाही. मागील वर्षीचे प्रश्नसुद्धा तुम्हाला यावर्षी रिपीट होताना दिसतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला नियमित मिळत राहतील. आणि आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत त्या प्रश्नांची PDFची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, मिशन इंद्रधनुष्य ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मिशन इंद्रधनुष्य ही योजना आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील शेतकरी विमा योजना हे कुणाच्या नावावर आहे? तर महाराष्ट्रातील शेतकरी विमा योजना ही गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे? तर भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहेत सिक्कीम राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले कोणते गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित झाले आहे? तर भारतातील मोढेरा हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित झाले आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी फार महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल, आमचा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, केंद्रांनी 22 भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर केंद्रांनी 22 भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी भारतवाणी हे पोर्टल सुरू केले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे? तर महाराष्ट्र राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 7, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आचार्य कृपलाने. प्रश्न क्रमांक 8, आंध्राची राजधानी अमरावती कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ही कृष्णा या नदीच्या तीरावर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे राजीव मल्होत्रा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, फ्लिपकार्ट ही कंपनी कशाशी संबंधित आहे? तर फ्लिपकार्ट ही कंपनी ई कॉमर्स या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, जम्मू काश्मीरमधील सर्वात दक्षिण भागातील पर्वतरांग कोणती आहे? तर जम्मू काश्मीरमधील सर्वात दक्षिण भागातील पर्वतरांग म्हणजे पीर पांजाल पर्वतरांग होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? तर पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर म्हणजे अन्नाईमुडी हे पर्वत शिखर होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई ही 1757 या वर्षी झाली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकाराची स्थापना केली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटलांनी सातारा जिल्ह्यात प्रतिसरकाराची स्थापना केली होती. मित्रांनो, जर तुम्हाला मराठी व्याकरण, GKचे प्रश्न उत्तरे तसेच 36 जिल्ह्यांचे व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते सर्व व्हिडिओज उपलब्ध आहेत, तेथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15,
नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर नाटो या संघटनेची स्थापना 1949 या वर्षी करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली? तर जगातील पहिली साम्यवादी क्रांती ही रशिया या देशात झाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, नील आर्मस्ट्रॉंग व एडविन अल्ड्रिन कोणत्या यानातून चंद्रावर गेले होते? तर नील आर्मस्ट्रॉंग व एडविन अल्ड्रिन हे अपोलो 11 या यानातून चंद्रावर गेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर अणुशक्तीचे जनक म्हणून रदरफोर्ड यांना ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, फुलातील पुलिंगी भागाला कोणत्या नावाने ओळखल्या जाते? तर फुलातील पुलिंगी भागाला पुंकेसर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 20, प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? तर प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद हे पटना पायरेट्स या संघाने पटकावले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, गुजरातचे राज्यपाल कोण आहेत? तर गुजरातचे सध्याचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो? तर क्रमांक 361 हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, बेमळा, अडान, अप्पर वैनगंगा हे पाटबंधारे प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बेमळा, अडान, अप्पर वैनगंगा हे पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातच आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? तर संविधानातील कलम 17 यानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहे? तर यवतमाळ जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहे. मित्रांनो, याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. हे सर्व मोफतच आहे, तुम्हाला एक रुपया पण लागत नाही. आणि यात फायदा तुमचाच आहे की तुम्हाला नियमित व्हिडिओ भेटतात. आणि या प्रश्नांच्या PDFची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.